मित्रांनो उदयग आंबे या मालिकेचा पहिला भाग आज आपण पाहणार आहोत हा भाग खूप सुंदर दाखवण्यात आला आहे शिवपार्वती यांचा अर्धना नटेश्वर हा अवतार नक्की कसा झाला ते आपण या भागात पाहणार आहोत आणि त्याची सुरुवात होते आहे कैलास पर्वतापासून तर ज्यावेळी कैलास पर्वतावरती शिवशंकर हे योग मुद्रेत असतात त्याच वेळेस माता पार्वती या त्यांना जाणीव करून देतात नारदमुनी येत असल्याची माता पार्वती सांगतात की योगमुद्रा सोडावी स्वामी नारदमुनी स्वतः येत आहेत आपला श्रेष्ठ भक्त महर्षी भृंगी यांना घेऊन हा ध्वनी तुमच्या कानावरती पडतो आहे असं माता पार्वती शिवशंकर यांना सांगतात शिवशंकरांच्या कानावरती देखील महर्षी भृंगी त्यांचं जे नामस्मरण चालू असतं ते ऐकू येत असतं तेव्हा माता पार्वती या स्वयं शिवशंकरांना सांगतात की महर्षीभृंगी यांनी घोर तपश्चर्या केल्या हे तुम्हाला मिळवण्यासाठी आज महर्षीभृंगी या तुमच्या भक्ताचा योग आला म्हणायचा आपल्या दर्शनासाठीचा असं माता पार्वती तिथे शिवशंकरांना सांगतात त्याच वेळेस खूप आतुरतेने शिवशंकर महर्षीभृंगी यांची वाट पाहत असतात नारद मुनींना देखील महर्षीभृंगी यांचं खूपच कौतुक वाटत असतं ते त्यांना म्हणतात धन्य आहे आपली शिवभक्ती साक्षात कैलास पर्वतावरून आपल्याला बोलावणं आला आहे आपली इच्छा आता सफल होण्याच्या मार्गावरती आहे तरीही आपण अजूनही तपसाधना करत आहात भृंगी अजूनही श शिवशंकरांच्या नामस्मरणात तंगून गेलेले असतात नारद मुनी त्यांना म्हणतात की तुम्हाला जे हवं आहे ते आता मिळालंच आहे की तरी देखील हा अट्टहास कशासाठी त्याचनंतर महर्षीभृंगी हे शिवशंकरांना मनोभावे नमस्कार करतात व नारद मुनींना सांगतात ही साधना म्हणजे आमच्यासाठी श्वास आहे मग ती कशी सुटेल आज माझे परमेश्वर मला स्वतः दर्शन देणार आहेत आजवर कोणालाही लाभलं नसेल असं भाग्य मला लाभलं आहे याचसाठी मी कठोर तपस्या केली आहे आज आम्ही स्वतः श्रेष्ठ भक्त ठरलो आहोत असं ज्यावेळी महर्षीभृंगे नारद मुनींना सांगतात तेव्हा इकडे शिवशंकरांना मोठा धक्काच बसतो कारण महर्षीभृंगे यांचा गर्विष्ठपणा शिवशंकरांच्या आता लक्षात आलेला असतो की त्यांना कैलास पर्वतावरती बोलावणं धाडलं परंतु परमेश्वराच्या भेटीची ओढ नसून त्यांना त्यांचा अहंकार गर्विष्ठपणा मोठा मौल्यवान वाटतो आहे माता पार्वती या शिवशंकरांना विचारतात की काय झालं आहे स्वामी आपण काहीच का बोलत नाहीयेत इतर वेळी तुमचा कोणी भक्त जर तुम्हाला भेटायला येत असेल तर तुमच्या मुखावरती आनंद लहरी फुलतात माता पार्वती यांना श्री शिवशंकरांची अस्वस्थता जाणवत असते त्या त्यांना विचारतात की काय झालं आहे स्वामी महर्षीभृंगी यांच्या तपश्चर्येत काही राहिलं तर नाहीये ना तर इकडे महर्षीभृंगी नारद मुनींना म्हणतात की आता कधी एकदा शिवशंकराचं दर्शन होत आहे असं झालं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही नारदमुनी पाहतच राहाल कारण साक्षात शिवशंकर स्वतः म्हणतील की महर्षी भृंगी तुमच्यासारखा भक्त आजवर झालाच नाहीये महर्षी भृंगींना त्यांच्या तपश्चर्याचा अहंकार आला आहे हे आता स्पष्टपणे दिसत असतं काही वेळानंतर नारद मुनी व शिवभक्त महर्षी भृंगी हे दोघेही कैलास पर्वतावरती पोहोचलेले असतात नारद मुनी त्यांना सांगतात की माझा प्रवास, है। पुडिल प्रवास एक है। आता इथेच संपतो आहे पुढील प्रवास तुम्हाला एकट्याला करायचा आहे भृंगी या भक्ताला शिवभेटीची आस लागलेली असते त्यांना खूपच आनंदही झालेला असतो कधी एकदा ते स्वतः शिवशंकर यांना भेटत आहेत असं त्यांना वाटत असतं आता आमच्यामध्ये कुणीही येणार नाही भक्त आणि भगवंत एकरूप होतील असं म्हणत आहे तिथूनच महर्षीभृंगी शिवशंकरांना नमस्कार करतात महर्षीभृंगी नारदमुनींचा निरोप घेतात आणि कैलास पर्वताच्या वाटेकडे प्रवासाला सुरुवात करतात तेव्हा मुनी म्हणतात ज्ञानदाने साधकाला वैराग्य तरी मिळतं भृंगींच्या मनावरती अहंकाराची पुटं चढली आहेत मग भगवंताचं दर्शन व्हावं तरी कसं तर इकडे महर्षीभृंगी हे कैलास पर्वतापर्यंत पोहोचलेले असतात आणि परत ते शिवशंकरांचं नामस्मरण करत पुढील वाटचाल करतात ज्यावेळी ते थोडं पुढे येतात तेव्हा अचानक थबकतात आणि ते शिवशंकर आणि माता पार्वती यांना पाहतच राहतात तर माता पार्वती स्वयं महर्षीभृंगी यांचं कैलासावरती स्वागत करतात तरी देखील महर्षीभृंगी इतकी अहंकारामध्ये बुडालेले असतात की ते चक्क शिवशंकराच्या सोबत असणाऱ्या माता पार्वतीचा अवमान करतात ते त्यांना म्हणतात की माते मला फक्त शिवशंकर यांचा आशीर्वाद घ्यायचा होता यांना प्रदक्षिणा घालायच्या होत्या परंतु मी येत असता मला वाटलं देखील नव्हतं की तुम्हीही त्यांच्यासोबत असाल परंतु महर्षिभृंगी यांना अजूनही कळलेलं नसतं की शिवशक्ती एक आहेत गर्विष्ट महर्षीभृंगी माता पार्वती यांना शिवशंकरांपासून दूर जायला सांगतात कारण त्यांना फक्त शिवशंकरांचाच आशीर्वाद घ्यायचा असतो तेव्हा माता पार्वती यांच्या लक्षात येतं की म्हणूनच तर शिवशंकर हे अस्वस्थ होते का तर त्यांच्या भक्ताला साधनेचं फळ म्हणून आशीर्वाद द्यायला बोलवलं असता त्यांना फक्त त्यांच्यामध्ये कर्विष्टपणा अहंकारच दिसलेला असतो माता पार्वती विचार करत असता महर्षीभृंगी परत माता पार्वती यांचा अवमान करतात ते त्यांना म्हणतात की आम्हाला फक्त शिवशंकरांच्या भोवतीच प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यामुळे तुम्ही त्यातून उठावे माता पार्वती महर्षीभृंगी यांना उत्तर देतात की मी त्यांच्यापासून वेगळी नाही होऊ शकत कारण शिवशक्ती एक आहेत तर पुन्हा महर्षीभृंगी हे माता पार्वतीचा अपमान करतात ते म्हणतात की असं तुम्हाला वाटत असेल माते याचा अर्थ असा या नाही की ते मी मान्य करावं तेव्हा माता पार्वती त्यांना उत्तर देतात की तुम्ही मान्य करा अथवा नका करू परंतु हे सत्य कदापि बदलणारं नाही आहे तर गर्विष्ट महर्षी भृंगी हे माता पार्वतीला सांगतात की होय आम्हाला असंच वाटतं की शिवशंकर हे स्वयंभू आहेत त्यामुळे आम्ही फक्त त्यांनाच प्रदक्षिणा घालणार शिवशंकर अजूनही योगमुद्रेत असतात आता माता पार्वती या शिवशंकरांपासून दूर जात नाहीत म्हटल्यानंतर महर्षीभृंगी यांचा अहंकार आणखीनच वाढतो आणि ते स्वत आपल्या साधनेच्या जोरावरती भुंग्याचं रूप घेतात आणि शिवशंकर यांना प्रदक्षिणा घालतात प्रदक्षिणा घातल्यानंतर ज्यावेळी ते मूळ रूपात येतात ते, ते स्वतः शिवशंकरांकडे पाहतात परंतु शिवशंकरांनी अजूनही त्यांची योगमुद्रा सोडलेली नसते आणि याचाच त्यांना आता धक्का बसतो तर भृंगी माता पार्वतीला विचारतात की काय झालं आहे माते आपल्या स्मितहास्याचं खरं कारण कळू शकेल का मला तेव्हा माता पार्वती उत्तर देतात की कारण न कळण्याइतपत तुम्ही अजान आहात का त्याचनंतर पुढे महर्षी भृंगी यांची चूक नक्की कुठे झाली हे त्यांना स्वतः दाखवून देतात त्या सांगतात की फक्त जटेभोवती प्रदक्षिणा घालून पूर्ण प्रदक्षिणेचा लाभ तुम्हाला नाही घेता येणार परंतु एवढं समजावून देखील महर्षीभृंगी यांचा अहंकार हा वाढतच चाललेला असतो आणि त्याचनंतर ते शिवशंकर यांना म्हणतात की जर तुम्हाला माझं सत्व पाहायचंच असेल तर ठीक आहे मी देखील मागे नाही हटणार आणि त्याचनंतर पुन्हा स्वतःच्या साधनेच्या जोरावरती भृंगे हे सर्पाचं रूप धारण करतात सर्पाचं रूप धारण केल्यानंतर महर्षीभृंगी हे शिवशंकरांना प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतात आणि त्याचवेळी ओम नम शिवाय या मंत्राच्या नामस्मरणाचा जप त्यांचा चालूच असतो परंतु ज्यावेळी माता पार्वती व शिवशंकर यांच्यामधून प्रदक्षिणा घालायची वेळ येते त्यावेळी भृंगी यांना बाहेरच पडता येत नसतं अखेर आता त्यांच्या गर्वाचं हनन झालेलं असतं ज्यावेळी शिवशंकर स्वतः भृंगी यांना हाक मारतात तर सर्पाच्या रूपातून आपल्या खऱ्या रूपात महर्षीभृंगी येऊन शिवशंकरांच्या समोर आता उभे असतात शिवशंकर स्वतःचे डोळे उघडतात व तिथे महर्षीभृंगी या भक्ताला विचारतात की काय झालं हे मुनीवर प्रदक्षिणा घालत असताना आपलं लक्ष विचलित का व्हावं त्यावेळी महर्षीभृंगी हात जोडून शिवशंकरांना सांगतात की माहिती नाही परंतु आम्ही ज्यावेळी तुम्हाला प्रदक्षिणा घालत होतो त्यावेळी आम्हाला तुमचा नाही तर आदिमाईचा भास होत होता तेव्हा माता पार्वती स्मितहस्य करतात तेव्हा स्वतः शिवशंकर त्यांना विचारतात की मग हे असं का घडलं हे तुम्हाला कळू नये का म्हणजे हे तुमचं अज्ञान आहे असंच समजावं तरी देखील महर्षीभृंगी यांचा अहंकार हा मिटता मिटत नसतो तो, तो आणखीनच वाढत असतो हात जोडून ते शिवशंकरांना विचारतात की आम्ही अज्ञानी मग आम्ही इतकी वर्ष तपश्चर्या जी साधना केली त्याचा अर्थ काय तेव्हा शिवशंकर त्यांना सांगतात भृंगी तुम्ही भक्त आहात मग आम्हा दोघांना विभक्त का पाहता शिवशंकरांनी स्वतः भृंगी या भक्ताला आता जाणीव करून दिलेली असते की शिवशक्ती कधीच वेगळे नाही आहेत ते एक आहेत आणि ते कधीच वेगळे होऊही शकत नाहीत महर्षीभृंगी यांनी जो समज स्वतः करवून घेतलेला असतो तो, तो गैरसमज स्वतः शिवशंकर दूर करतात त्यांना सांगतात की आमच्या भक्तांच्या रक्षणासाठी आम्ही जरी वेगवेगळी रूपं धारण केली असली तरी देखील आम्ही एक आहोत त्याचनंतर शिवशंकर व माता पार्वती दोघेही एकत्र चोरतात व त्यांचा भक्त महर्षीभृंगी यांना त्यांचं विराट स्वरूप दाखवून देतात की शिवशक्ती कधीही वेगळे होऊ शकत नाहीत तिथेच आता शिवशंकर व माता पार्वती यांनी अर्धनारी नटेश्वर हा अवतार धारण केलेला असतो तर इतर देवगणांना सुद्धा आता अर्धनारी नटेश्वर हा अवतार पाहायला मिळालेला असतो व ते स्वतःला खूपच नशीबवान समजत असतात आणि हे घडलेलं असतं ते महर्षीभृंगी या एका भक्तामुळे त्यांच्या गर्वाचं हरण तरी झालेलं असतं परंतु त्याचबरोबर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव देखील झालेली असते स्वतःच्या चुकीची जाणीव होता क्षणी महर्षी भृंगी हे हात जोडून माता पार्वती यांची माफीही मागतात ते म्हणतात की बालबुद्धी समजून मला माफ करा मी तुमच्याबद्दल जे काही बोललो तुमचा अवमान केला त्यासाठी मला आता पश्चातापही होतो आहे त्याचनंतर महर्षी भृंगी हा भक्त आता त्यांच्यासमोर नतमस्तक होतो त्यांच्या पायाशी लोळण घेतो तेव्हा शिवशंकर हे स्वतः महर्षिभृंगी या भक्ताला उठायला सांगतात तर पुढे शिवशंकर म्हणतात की आता आपल्या लक्षात आलं असेल की आपलं ज्ञान किती तोकडा आहे ते ज्ञान हे नेहमी अक्षपपात्रासारखं असतं कितीही भरण्याचा प्रयत्न केला तरी ते अपुरच असतं आणि ज्ञानी हा चाटकासारखा असतो त्याची ही तहान कधीही मिटत नाही मुनीवर आपल्याला जे उमगतं ती केवळ आपल्या विचारांची एकच बाजू असू शकते आणि ही एकच बाजू समजून घेऊन ती धरून वाद घालणारे निराळे आणि ज्ञानी निराळे असतात ज्ञानी कधीही वाद घालत नाहीत त्यांनी समग्रता ही जाणलेली असते त्याचनंतर पुढे शिवशंकर महर्षिभृंगी यांना समजावतात ते म्हणतात की आपल्याला जे दिसत नाही जे पटत नाही ते अस्तित्वातच नाही आहे असं समजून घेऊ नका त्याच्याकडे परिपूर्ण दृष्टीने तुम्ही पाहायला शिका शिवशक्ती ही याचीच परिपूर्णता आहे शक्तीशिवाय शिव काहीच उरत नाही उरतं ते शव आणि आदिशक्ती कधीच शिवापासून वेगळी होऊ शकत नाही तेव्हा माता पार्वती मुनिवर यांना सांगतात व शिव हे शक्तीच्या सोबत आहेत तो तिचा गौरव आहे आता महर्षी भृंगी या भक्ताचे डोळे उघडलेले असतात त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालेली असते व त्यांना तितकाच पश्चातापही होत असतो त्यांनी माता पार्वतीची देखील आता माफी मागितलेली असते व माता पार्वतीने त्यांना बालबुद्धी समजून झालेल्या चुकीसाठी माफही केलेलं असतं हे घडलेलं असतं फक्त आणि फक्त महर्षीभृंगी यांच्या अहंकाराने व अपुऱ्या ज्ञानाने तर इकडे श्रीविष्णू ब्रह्मदेवांना सांगतात की धन्य आहेत शिवशक्ती समस्त विश्वाला त्यांनी दाखवून दिला आहे की शिवशक्ती एकच आहेत ते वेगळे नाही आहेत ब्रह्मदेव ही जी लीला केली ते फक्त भृंगी या भक्ताचे डोळे उघडण्यासाठीची नव्हती तर हा होता अखिल सृष्टीच्या कल्याणासाठी मिळालेला साक्षात्कार जेव्हा प्रत्येकाला शिव भेटेल तेव्हा त्याचं आयुष्य हे पूर्णत्वाला जाईल तर इकडे माता पार्वती शिवशंकरांना सांगतात की खरंच स्वामी आपल्यामध्ये शिवाचा अंश असणं शिवाची सोबत असणं हा शक्तीचा झालेला गौरव आहे आपल्याला कधीच कसल्याही परिस्थितीमध्ये वेगळं फायला लागू नये माता पार्वती असं ज्यावेळी शिवशंकरांना सांगतात त्यावेळीच स्वतः शंकर खूपच अस्वस्थ असतात त्याचनंतर माता पार्वती त्यांना विचारतात की काय झालं तुम्ही इतके गंभीर का झाला आहात तेव्हा शिवशंकर सांगतात की हे आधी माया हे आपण स्वतः ठरवू शकत नाही आपण कसं राहावं ही नियती ठरवेल तेव्हा माता पार्वती म्हणतात की म्हणजे आता नियती देखील आमची परीक्षा घेणार तर परंतु स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुमच्या साथीने मी आपण प्रत्येक परीक्षेला सक्षम तोंड देऊ त्यावेळी शिवशंकर स्वतः विचारात पडलेले असतात तर इकडे ब्रह्मदेव श्री विष्णू यांना विचारतात की नारायण शिव आणि शक्ती वेगळे नाही आहेत परंतु त्यांना वेगळं करण्याचा अटहास का तेव्हा श्री विष्णू उत्तर देतात की आपली वेदना आम्हाला कळते आहे परंतु सृष्टीच्या जन्माची ही प्रसव वेदना समजा विलग झाल्याशिवाय ओढ निर्माण होत नाही आणि ओढ निर्माण झाल्याशिवाय सृष्टीचं चक्र फिरत नाही साक्षात आदिमाया असलेल्या महाशक्ती नवनिर्मितीला विरोध कदापि करणार नाहीत आजवर असं कधीही घडलेलं नाहीये प्रत्येक सृष्टीच्या नवनिर्मितीच्या वेळी त्यांनी कायम सहकार्य केलं आहे ब्रह्मदेव आपण निश्चिंत मनाने जा शिवशक्ती यांना आवाहन करा जे घडेल ते सृष्टीसाठी कल्याणकारकच असेल तर तिथेच आता ब्रह्मदेव हे कैलास पर्वतावरती शिवशक्ती यांची भेट घ्यायला जातात तेव्हा श्री विष्णू म्हणतात की त्वरा करा ब्रह्मदेव आम्ही देखील आता सृष्टीच्या नवनिर्मितीला पाहायला आतुर झाले आहोत तर इकडे ज्यावेळी शिवशंकर स्वतः योगमुद्रेत असतात तेव्हा माता पार्वती या खूपच अस्वस्थ असतात त्यांचं मन खूप चलविचल होत असतं माता पार्वती शिवशंकर यांना म्हणतात की स्वामी आमचं मन चलविचलित होत आहे आम्हाला अशी चावूल लागली आहे की इतकेतच शिवशंकर हे टोळे उघडतात व ते देखील आता माता पार्वतीकडे खूप अस्वस्थतेने पाहतात तर तिथे माता पार्वती त्यांना विचारतात की काय झालं आहे स्वामी तुम्ही आमच्याकडे असं का पाहताय तेव्हा शिवशंकर त्यांना सांगतात की तुम्हाला लागलेली चावूल अगदी योग्य आहे नियती कुणालाही चुकलेली नाहीये कारण आता वेळ आलेली असते शिवशक्ती यांचं वेगळे होण्याची माता पार्वती व शिवशंकर पुढे नक्की काय घडेल याचा विचार करत असतात इतक्यातच ब्रह्मदेवांचं आगमन होतं माता पार्वती व शिव शिवशंकर हे हात जोडून त्यांना नमस्कार करतात तर शिवशंकर हे ब्रह्मदेवांना विचारतात की आपण अचानकपणे इथं कसं येणं केलं तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की महादेव आपल्या प्रेरणेने सृष्टीच्या नवनिर्मितीच्या प्रारंभाला सुरुवात होणार आहे आता हे कार्य असंच अविरत सुरू राहण्यासाठी आपण आपली शक्ती द्यावी आता शिवापासून दूर व्हायची वेळ आली आहे म्हटल्यानंतर माता पार्वतीला हे सहन होत नाही आणि त्या तिथे म्हणतात की म्हणजे आता आम्हाला पुन्हा विरह निर्माण होणार तर तेव्हा शिवशंकर सांगतात की होय पार्वती तुम्हाला ब्रह्मदेवांसोबत जावं लागेल शिवशंकरांनी खूप कठोर मानाने हा निर्णय घेतलेला असतो माता पार्वती यांना सृष्टीच्या नवनिर्मितीच्या सुरुवात ही करावीच लागणार असते शिवशंकर माता पार्वती यांना सांगतात की देवी ही आपल्या व्यक्तिगत आयुष्याची परीक्षा आहे याच्यामध्ये जितका त्रास तुम्हाला होणार आहे तितकाच त्रास आम्हाला देखील होणार आहे मात्र देवी हे विश्व पुन्हा आकाराला येताना त्याला जन्म देणारी तुम्ही माता बनणार आहात तुम्ही जगनमाता बनणार आहात हे देवी आपल्या रूपाचं या सृष्टीच्या कणाकणात वात्सल्य भरलेलं असेल आपल्यामुळे प्रेम ममत्व आईच्या मायेने केलेलं रक्षण हे संपूर्ण जगाला कळणार आहे आणि तुम्ही करणाऱ्या या कार्याचं आम्हाला कौतुकच का असेल तेव्हा माता पार्वती या नकार न देता शिवशंकर यांना सांगतात की होय स्वामी या कार्याच्या सुरुवातीला हे कार्य पूर्ण करायला आम्ही सज्ज आहोत या विश्वाच्या कल्याणासाठी आम्ही हा विरह सहन केला आहे आणि यापुढेही तो करू आपण याचं दुःख वाटून नका घेऊ जर हेच विधिलिखित असेल तर हे आम्हाला मान्य आहे शिवशक्ती यांना हा विरह त्रास देणाराच असतो तरी देखील माता पार्वती यांनी तो स्वीकारलेला असतो आपल्याला आपल्या विचाराच्या पूर्वी या जगाचा विचार करावा लागेल स्वामी माता पित्याला स्वतःचा स्वार्थ कधीच महत्त्वाचा नसतो या सृष्टीच्या कल्याणासाठी जर शक्तीचा उपयोग होत असेल तर तो पाया वाहायला आम्ही सज्ज आहोत तेव्हा शिवशंकर यांना माता पार्वतीने जो निर्णय घेतलेला असतो त्याचं कौतुकच वाटतं तर माता पार्वती पुढे सांगतात की काल आज आणि उद्या सदैव आपण या सृष्टीचं रक्षण करू तेव्हा शिवशंकरांना माता पार्वती यांचं खूप कौतुक वाटतं ते त्यांना म्हणतात की देवी हा इतका निस्वार्थ विचार फक्त आईच करू शकते आणि म्हणूनच तुम्ही जगनमाता आहात तरीही आपल्या हृदयाची इतकी विचारता तेव्हा माता पार्वती उत्तर देतात की आपल्यावरच्या विश्वासानेच तर मिळाली आहे ही आपल्या प्रेमाची ताकद आहे ही विरह आपल्याला दूर करू शकतो परंतु विभक्त नाही आपण पुन्हा एकत्र येणार स्वामी मला पूर्ण खात्री आहे तेव्हा शिवशंकर सांगतात की निश्चितच परंतु त्यासाठी देवी खूप कालावधी लागू शकतो कदाचित आम्हाला पुढच्या अवताराची वाट पाहावी लागेल परंतु देवी आम्ही आमच्या मनाची तयारी करू तुम्ही स्वतः जपावे स्वामी असं म्हणत माता पार्वती तोंड फिरवतात कारण शिवापासून त्यांना आता वेगळं होण्याची वेळ आलेली असते आणि त्याचमुळे त्यांच्या डोळ्यात अश्रुत ताटून आलेले असतात तरी देखील माता पार्वती आनंदाने शिवशंकर यांचा निरोप घेतात शिवशंकर व माता पार्वती यांच्या तुकांच्याही डोळ्यांमध्ये अश्रुत आठवून आलेले असतात कारण एकमेकांपासून दूर जाण्याची आता वेळ आलेली असते माता पार्वतीचे पाऊल आता चढ झालेले असतात कैलास पर्वतावरून श्री शिवशंकरांपासून दूर जाण्याची इच्छा जरी नसली तरी देखील सृष्टीच्या कार्याला त्या नकार देऊ शकत नसतात माता पार्वती जात असता शिवशंकर त्यांना थांबवतात आणि सांगतात की देवी आपण जरी इथून जात असला तरी देखील आपल्या या त्याग भावनेचे आम्हाला कौतुकच आहे तुमची ही उणीव कोणीही भरून नाही काढू शकत परंतु आम्ही तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकतो की हा आपला त्याग विफल नाही जाणार संपूर्ण सृष्टीला आता कळेल व तुमच्या या कार्यातच शक्तिपीठ निर्माण होतील आणि तुमची शक्तिपीठ जिथं जिथं निर्माण होतील तिथे आम्ही तुमच्या सोबत असू असं शिवशंकर ज्यावेळी माता पार्वती यांना सांगतात त्याच वेळेस माता पार्वती फिरून त्यांच्याकडे पाहत राहतात तर इथूनच आता सुरुवात होणार असते खऱ्या कथेला देवी आईच्या साडेतीन शक्तिपीठेच्या सुरुवातीला हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत की माता पार्वती यांनी सती म्हणून जन्म घेतलेला असतो शिवद्वेषी ब्रह्मपुत्र दक्ष प्रजापती यांच्या घरी तर दक्ष प्रजापती यांनी सतीला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी आम्ही शिवासोबत तुझा विवाह कदापि होऊ देणार नाही उद्या तुझं स्वयंवर योजले आहे तेव्हा माता पार्वती ज्या पहिल्या त्यांच्या अवतार सती या रूपात आलेले असतात तेव्हा त्या निर्णय घेतात की जर असं काही होणार असेल तर देह त्यागलेलाच बरा आणि त्या अग्निकुंडामध्ये उडी घेतात तेव्हा शिवशंकरांना मोठा धक्का बसलेला अस तेव्हा शिवशंकर आता खूपच रागावलेले असतात आणि त्याचमध्ये त्यांनी वीरभद्राचा अवतार धारण केलेला असतो व जे स्वयंवर सतीचं योजलेलं असतं तिथेच आता दक्ष राजाच्या यज्ञाचा पूर्णतेने विध्वंस केलेला असतो व माता पार्वती म्हणजेच सती यांना घेऊन ते अख्खी सृष्टी फिरत असतात तर ब्रह्मदेव तिथे आता सांगतात की श्री विष्णू तुम्हालाच काहीतरी करावा लागेल नाहीतर संपूर्ण सृष्टीचा विध्वंस होऊ शकतो तुम्ही पाहताय ना शिवशंकर जिथे जिथे पाय ठेवत आहेत तिथे तिथे फक्त प्रलय निर्माण होतो आहे तेव्हा श्रीविष्णू स्वतः आपले सुदर्शन चक्र सोडून सतीच्या शरीराचा संपूर्ण विध्वंस करून ठेवतात आणि त्यानंतर माता पार्वतीच्या शरीराचा जो भाग जिथे पडलेला आहे तिथेच आता शक्तीपीठ निर्माण झालेले आहेत श्री विष्णू येऊन आता महादेवांसमोर हात जोडत त्यांना सांगतात की माता पार्वती आदिमाया माया आहेत व माता पार्वतीच्या साडेतीन शक्तीपीठाच्या कथेला आता सुरुवात झालेली आहे ती शक्तीपीठ आता निर्माण झाली आहेत परंतु माता पार्वतीने घेतलेला प्रत्येक अवतार नक्की कसा होता त्या अवतारामध्ये त्यांचं कार्य काय होतं तेच आपल्याला या कथेतून कळणार आहे तेही